धुळे शहरातील 100 फुटी रोड लगत बोरसे कॉलनीतील प्रवीण गादी भंडार यांच्या कापूस गोडाऊनला आज संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने गोदामातील कापूस व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते। यावेळी महानगरपालिकेचे अग्निशमन दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली। टीव्ही न्यूज साठी सनी गायकवाड, धुळे।